सध्या सर्व समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे ती मराठी पाट्यांची राज्य सरकारने मराठी पाटी प्रत्येक दुकानावर लावण्यासंदर्भातला आदेश काढला आता मंत्री महोदयांची जी निवासस्थानं आहेत त्याची नावं सुद्धा गडकिल्ल्यांच्या नावावरून दिली गेली मराठी जगली पाहिजे ती अजून फुलली पाहिजे हा आग्रह योग्यच आहे पण ज्या ठिकाणी या मराठी भाषेवरती संस्कार होतात किंवा होणं अपेक्षित आहे त्या मराठी शाळा आज काय अवस्थेत आहेत हे देखील जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याची चर्चा होणं देखील तितकंच आवश्यक आज चर्चा करणार आहोत मराठी शाळांची त्यांच्या अवस्थेची त्यांची ही अवस्था का झाली या मागच्या कारणांची आणि त्यासाठी करण्यासंदर्भात असलेल्या जे उपाय आहेत त्यांची सुद्धा नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या आजूबाजूला जी माणसं दिसतात जी फार मोठी माणसं आहेत ज्यांनी समाजामध्ये मोठं नाव कमावलेलं आहे यातली बहुतांश माणसं जी आहेत आहे ही मराठी शाळांमधूनच शिकलेली आहेत हे आपल्या सर्वजणांना माहितीच आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती झपाट्यानं बदलली ज्या मराठी शाळांनी ही मोठमोठी माणसं समाजाला दिली त्या शाळा आज अस्तित्वासाठी झगडताना आपल्याला दिसत आहेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा देखील कल जो वाढलेला आहे तो मराठी शाळांसाठी काळजीचा विषय फ्री प्रेस जर्नलमध्ये एक आर्टिकल आलं होतं ऑक्टोबरमध्ये मा मागच्या वर्षी तर त्यांनी सांगितलंय की गेल्या दशकभरामध्ये जी आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई तिथे एकशे तेहतीस मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडलेल्या आहेत आणि यासोबतच गेल्या दशकभरात मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची संख्या देखील पासष्ट टक्क्यांनी कमी झालेली आहे एकट्या मुंबईमध्ये दोन हजार दहा अकरा ते दोन हजार एकोणीस वीस या दरम्यान विद्यार्थी संख्या सदुसष्ट हजार तेहतीसने घटलेली आहे याचाच अर्थ हा आहे की इतकेच विद्यार्थी किंवा याहून जास्त विद्यार्थी जे आहेत हे इंग्रजी माध्यमाकडे वळालेले आहेत आता जे इंग्रजी माध्यमाकडे गेलेले विद्यार्थी आहेत हे तर वाढलेले आहेत पण मराठी शाळांमधली पटसंख्या वर्षानुसार कशी बदलत गेली हे बघूयात दोन हजार दहा अकरा या दरम्यान मराठी शाळा होत्या चारशे तेरा पटसंख्या होती एक लाख दोन हजार दोनशे चौदा दोन हजार तेरा चौदा मध्ये ह्या शाळा झाल्या तीनशे पंच्याहत्तर आणि पटसंख्या झाली एकोणसत्तर हजार तीनशे थी तीस दोन हजार चौदा पंधरामध्ये शाळा राहिल्या तीनशे अडुसष्ट आणि पटसंख्या त्रेसष्ट हजार पाचशे पंचावन्न दोन हजार पंधरा सोळामध्ये शाळा तीनशे पन्नास पटसंख्या अठ्ठावन्न हजार सहाशे सदोतीस दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शाळा राहिल्या दोनशे सत्त्याऐंशी पटसंख्या झाली छत्तीस हजार पाचशे सतरा आणि रिसेंट दोन हजार एकोणीस वीसमध्ये शाळा ता राहिल्या फक्त दोनशे त्र्याऐंशी आणि पटसंख्या झाली पस्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट हजार विद्यार्थी हे पटसंख्येवरून कमी होत गेले आणि ह्याच्यामध्ये वाढ तर झालेलीच नाही आपल्याला हा सर्व काही आलेख जो आहे हा खाली जाताना दिसतोय घसरताना दिसतोय ही स्थिती कुठे आहे जी आपल्या राज्याची राजधानी आहे मुंबई त्या ठिकाणची परिस्थिती आहे राज्याच्या बाकी भागात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ही अशीच परिस्थिती येऊ शकते किंवा कदाचित आली सुद्धा असेल मराठी शाळा ज्या आहेत ह्या शक्यतो एकतर महापालिकेच्या आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या आहेत शासनाचं धोरण अगदी बरोबर होतं त्याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नव्हता की बाबा जिथे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणापर्यंत शाळा पोहोचली पाहिजे कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेसाठी जास्त वन वन करायला नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी अगदी तळागाळापर्यंत अगदी दुर्गम भागापर्यंत या शाळा ज्या आहेत त्या बांधल्या परंतु जग आधुनिक होत असताना आजूबाजूची पोरं बास्केटबॉल खेळायला लागलेली असताना फुटबॉल खेळायला लागलेली असताना लपाछपी आणि विषामृत खेळणारे हे मुलं जी आहेत हे विद्यार्थी जे आहेत थोडेसे येडे वाटू लागले आणि खरं स्टँडर्ड जे आहे ते इथून सुरू झालं शिक्षक लोकांनी देखील आपला धाक टिकून ठेवला नाही गळकत छत न उमटणाऱ्या खडूचे फळे यापेक्षा चांगल्या चकचकीत शाळा हिरवगार मैदानं असलेल्या या शाळा आणि ज्या ठिकाणी व्हाईट बोर्ड असतील अगदी स्वच्छ स्वच्छतागृह असतील अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वांनाच खुनावू लागल्या काही मराठी शाळा ज्या आहेत त्या अजूनही त्यांचा दर्जा टिकवून आहेत त्याच्या बाबतीत कुणाचंही दुमत नाहीये परंतु काही मोजक्याच हाताच्या बोटावरती मोजता येतील इतक्याच अशा शाळा बाकी ठिकाणी प्रसादनगृहांची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती आहे मैदानांची अवस्था काय आहे माहिती आहे नवीन जो पालक वर्ग आता तयार होतोय जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले असतील किंवा महापालिकेच्या शाळेत शिकलेले असतील किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले आहेत त्यांना आता हे छान छान कपडे रंगीबिरंगी शाळेचे युनिफॉर्म असलेले मुलं छान वाटायला लागले आहेत आपलं टाय टाय घालणारं पोरग हे देखील जमेची बाजू आहे रोज डब्यासाठीचा वेगवेगळा मेनू असेल ठरवून दिलेला असेल हे देखील छान वाटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळंच इंग्लिश मीडियम जी आहे याची क्रेज जी आहे वाढत गेलेली आपल्याला दिसते आणि इंग्लिश मीडियमने देखील इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांनी देखील जोरदारपणे जो काही प्रचार केला त्यांच्या मिडियम संदर्भातला ते देखील त्यांच्या काय म्हणतात फायद्याचं ठरलेलं आहे आणि मराठी शाळांसाठी ते तोट्याचं ठरलेलं आहे आपल्याला दिसतंय मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मा एकतर फीस कमी किंवा फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आहे फुकट म्हणजे दर्जा कमी हा समज देखील पसरत गेला आणि इंग्रजी शाळांच्या बाहेरच्या रांगा या वाढतच गेल्या आणि त्यांच्या फी देखील या वाढत गेलेल्या आपल्या दिसतात आई वडिलांचा आणि मुलाची मुलाखत कशासाठी तर ॲडमिशनसाठी हे एक नवीन खूळ सुरू झालं आणि ते देखील सगळ्यांना आवडायला लागलं की बाबा आम्ही इंटरव्ह्यू देऊन आलो म्हणजे काय इंटरव्ह्यू घेतला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील तर शाळा तितकी भारी इंग्रजी माध्यमाची अर्थातच तर नंतर हे आता मराठी माध्यमात देखील आलेला आहे तो आपला चर्चेचा विषय नाही पण त्याच्यामुळे झालं काय इंग्रजी माध्यमां जे आहेत हे मराठी माध्यमांच्या तुलनेमध्ये वरचं ठरायला लागली आता ज्या वेळेस मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्यांचं महत्त्व कमी होत होतं इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं महत्त्व वाढत होतं याला राजकारणी लोकांची मोलाची आणि तोलाची साथ भेटली गावकुसाबाहेर यांनीच परत इंग्रजी माध्यमाच्या मोठमोठ्या इंग्रजी शाळा उभारल्या एकदाच काय ते भांडवल गुंतवलं आणि बालवडीपासून शुल्क रक्कम हे पन्नास हजाराच्या पुढं आता ही फी भरत असताना पालकांना देखील काही म्हणजे असं वाईट वाटत नाही अगदी आनंदाने सगळे पालक देताना आपल्याला दिसतात उलट तिथे देखील स्टँडर्डायझेशन झालेलं आपल्याला दिसतंय किंवा जितकी फी जास्त भरलेली आहे तितकं त्याचं म्हणजे असं बघण्याची वृत्ती वेगळी आहे कमी फीस भरली असेल अच्छा तितकी भरली का असं देखील वाढत गेलेलं आपल्याला दिसतंय बारावी पर्यंतचं शिक्षण हे खाजगी मोठ्या शाळांमधून करायचंय इंग्रजी माध्यमाची असतील किंवा कोणत्याही मोठ्या शाळांमधून करायचे आणि जे उच्च शिक्षण घ्यायचे ते गव्हर्मेंट कॉलेजेसमधूनच घ्यायचं आहे सर्वांना मागचं कोड जे आहे ते देखील मला उलगडलेलं नाही तिथपर्यंत म्हणजे बारावीपर्यंत खाजगी आणि तिथून पुढं गव्हर्नमेंटच पाहिजे असा आग्रह का आहे याचं उत्तर जर का तुम्हाला माहिती असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून मराठी माध्यमांचं महत्व कमी होण्यावरती मूवीजचा देखील प्रभाव फार मोठा आहे बघा आपल्या इथं जे चित्रपट आहेत त्यांचा आपल्या पूर्ण समाजावरती प्रभाव मोठा आहे हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतोच एखादाच अपवाद जर का वगळला मराठी चित्रपट सृष्टीतला देखील तर बाकी कुणीही पूर्ण मराठीत किंवा हिंदीमध्ये बोलताना आपल्याला दिसत नाही हे असं का ह्याचं उत्तर माझ्याजवळ नक्कीच नाहीये परंतु या चकचकीत शाळांनी मराठी शाळांचा बाजार उठवला हे नक्की आणि इतर सगळे जे घटक आहेत ते देखील अगदी त्याला जुळून आले म्हणून हे महत्व इंग्रजी माध्यमाचं वाढतच गेलेलं दिसतंय इंग्रजी यायलाच हवं याच्याबद्दल कोणतंच दुमत नाहीये आणि कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु मराठी माध्यमाच्या शाळांनी देखील दर्जेदार इंग्रजी शिकवलेलं आहे आणि त्या ठिकाणी दर्जेदार इंग्रजी शिक्षक होतेच की आणि हे नाकारणार कसं मुळात मराठी शाळांची अवस्था जितका चिंतेचा विषय आहे तितकाच चिंतेचा विषय आहे मराठी भाषेचा सुद्धा मराठी भाषेचा अभिमान आहे आणि तो कायम राहणार परंतु जगभर जे संशोधन चालू आहे किंवा जे दुसऱ्या विकसित देशांमध्ये झालेलं संशोधन आहे ज्याचं साहित्य इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर करणारचा जो आग्रह आहे जो अट्टाहास आहे तो त्रासदायक ठरत चाललेला आहे शुद्ध मराठीचा आग्रह देखील हा मराठी शाळेच्या आणि मराठी भाषेच्या मुळावर उठणारा आहे बघा आणि ह्याचं तुम्हाला आजूबाजूला नक्कीच अनुभव येत असतील इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे आजूबाजूला मला जे दिसतात तर ते देखील असे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारच्या पलीकडे गेलेले दिसत नाहीत त्यातल्या कविता ज्या आहेत तेच परत परत बोलताना दिसते दुसरे सन्माननीय अपवाद वगळता परंतु आपली मराठी भाषेमध्ये जे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी ही कविता जी होती ही भरपूर जणांना पाठ असेल मग हे भाषेतलं सौंदर्य जे आहे ह्या कवितांमध्ये असलेली जी लय आहे किंवा आपलं एकंदरीत साहित्य जे आहे याचं महत्व यातलं त्यात विद्यार्थ्यांना देखील पटवून द्यायला हवं आणि हे पटवून दिल्याशिवाय मराठी शाळा आणि मराठी भाषा जी आहे ती आपल्याला पुढे जाताना दिसणार नाही इतिहासासारखा विषय मुलांना मातृभाषेतच शिकायला आवडू शकतो असंही एक अनुभव आहे आपा जे विज्ञान आहे परत इंग्रजी जे आहे गणित जे आहे ह्या सर्व जे विषय आहेत हे इंग्रजी माध्यमातूनच शिकवले गेले पाहिजेत आणि ह्याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे परंतु एक गोष्ट ठरली पाहिजे ती म्हणजे मराठी शाळा की मराठी भाषा या नेमकं ह्या दोघांपैकी जगवायचं काय आणि कुणाची अवस्था ही सर्वात जास्त वाईट आहे हे स्पष्ट व्हायला हवं आणि हे स्पष्ट नक्कीच होईल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण नक्कीच याला हातभार लावूत आणि मराठी शाळा ज्या आहेत किंवा मराठी भाषा जी आहे ही जास्तीत जास्त समृद्ध कशी होईल यासाठी सर्वजण आणि सरकार पण आपल्या सोबतीने आपण सगळे मिळून प्रयत्न नक्कीच करूत तर तुम्हाला आपला आजचा विषय कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत बोलबिडू हे आपले यूट्यूब चॅनल जे आहे आपलं सर्वांचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद